ॲक्च्युली काय होतं की बऱ्याच वेळेस ते ट्रान्झॅक्शन पेंडिंग होतं, तर ते पेंडिंग झालेलं ट्रान्झॅक्शनची काय प्रोसिजर असते ती मी तुम्हाला दाखवतोय. जर तुम्ही पहिल्यांदा करताय तर तुम्हाला काही अडचण येणार नाही, तुम्हाला फर्स्ट टाईम जर केलं तर डायरेक्ट तुमचं होऊन जाईल पेमेंट. पण कधी कधी नेटवर्कमुळं वगैरे असा प्रॉब्लेम येतो की ते ट्रान्झॅक्शन होत नाही किंवा मध्येच प्रॉब्लेम येतो, तर मग ते ट्रान्झॅक्शन पेंडिंग होतं आणि पेंडिंग झाल्यामुळं ती नेक्स्ट प्रोसेस होत नाही. तर ते नेक्स्ट प्रोसेस होत नाही त्याच्यासाठी कशी प्रोसिजर करायची ते मी तुम्हाला इथं दाखवते. हे तर बघा, इथं दाखवते ते युअर ट्रान्झॅक्शन इज ऑलरेडी पेंडिंग. मी अगोदर ट्राय केलं होतं पण ते नेटवर्कमुळं कॅन्सल झालं, मी आता परत करतोय. ठीक आहे, इथं मी जातो आहे स्टेटसमध्ये याच्या खाली चेक पेंडिंग ट्रान्झॅक्शनमध्ये. चेक पेंडिंग ट्रान्झॅक्शनवर क्लिक केल्यानंतर ही विंडो येईल, याच्यामध्ये तुम्हाला वरती काही सिलेक्ट करायची गरज नाही. तर खाली डायरेक्ट तुम्ही टाकू शकता रजिस्ट्रेशन नंबर, जो काही तुमच्या गाडीचा नंबर असेल तो. आणि चेस नंबर असतो गाडीचा एक, त्याच्याचे शेवटचे 5 अंक असतात ते टाकायचे तुम्हाला. आय थिंक मला वाटतं 6 अंकी समथिंग असतो तो, तर तुम्हाला शेवटचे जे 5 अंक आहेत ते टाकायचे इथं. त्याच्यानंतर तुम्हाला ही विंडो ओपन होईल, याच्यामध्ये ना हे जे इथं ट्रान्झॅक्शन आय डी त्याच्यावर क्लिक करायचं, त्याच्यानंतर खाली चेक टू बँक आणि कन्फर्म पेमेंटवर क्लिक करायचं. सो दॅट तुम्हाला ते दिसतं की ट्रान्झॅक्शन झालं की नाही. आता इथं काय झालं आहे की माझं पेमेंट झालंच नाही आहे, त्याच्यामुळे इथं मला दाखवतं आहे हॅज बीन फेल्ड. मी परत ट्राय करतो आहे, आता मी सुरुवातीपासून परत सगळी प्रोसिजर करतो आहे. मी ते कॅन्सल केलं आहे. आता जर समजा तुम्ही नवीन पेमेंट करताय तर तुमची अशी प्रोसिजर असेल सुरुवातीपासून, म्हणजे ते पेंडिंगचा काही तुम्हाला प्रॉब्लेमच येणार नाही.